नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आदित्य हॉस्पिटल सांगली ESIS ESIC राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत। संपर्क नंबर 91 42 89 89 72 44 99 67 44 96 66 96 आणि 02 33 23 0 56 86। आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली। सांगली विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या भाजप नेत्यांना आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशब्द केले। सांगलीतील न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमात त्यांनी थेट उपस्थित शेखर इनामदार दिनकर पाटील स्वातीताई शिंदे यांच्या समोरच व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीतील इच्छुक शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली। आज नितीस इच्छुकांची बाहुगर्दी आहे, मात्र अशा परिस्थितीत विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत, हे विशेष आहे। त्यामुळे डोंगरे साहेब, तुम्ही सुधीरदादांना आणि शेखरभाऊंना घट्ट धरा, त्यांचा आशीर्वाद घ्या। कारण भाजपमध्ये एकदा उमेदवारी जाहीर झाली की सर्वजण त्या उमेदवारांचा प्रचार करतात, हा नियम आहे। त्यामुळे सांगलीकर जनतेने व उपस्थितांनी पप्पू डोंगरे यांना आशीर्वाद द्यावेत, असे भावनिक आवाहन करत आमदार पडळकरांनी थेट उमेदवारी जाहीर केली आहे। यामुळे उपस्थित इच्छुकांची बोलतीच बंद झाली। एकंदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची व्यक्ती म्हणून गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहिली जाते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पडळकरांनी थेट इच्छुकांच्या समोरच आशीर्वाद द्यावेत असं सांगत जणू विधानसभेची उमेदवारी जाहीर तर केली नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे। राजकारणामध्ये इच्छुक असायलाच पाहिजे, पण ज्या दिवशी तिकीट फायनल होतं त्या दिवशी सगळ्या इच्छुकांनी मिळून ज्यांना उमेदवारी मिळते त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायचं असतंय। आणि त्यामुळं आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत, सुधीरदादा पण चांगल्या पद्धतीने काम करतायत। मला खरं तर त्यांचं कौतुक वाटतंय शेखर भाऊ। महाराष्ट्रामध्ये असा माणूस नाही आताच्या राजकारणामध्ये की जो स्वतः म्हणतोय मी निवडणूक लढणार नाही, पार्टी सुद्धा विचारात पडली अशी कशी काय सुधीरदादांनी घोषणा केली। अरे आज भांडण आलेत, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, मला तिकीट द्या, अशा काळामध्ये हे व्यक्तिमत्व म्हणतंय मला तिकीट नको। मला डोंगरे साहेबांना विनंती करायची आहे, सुधीरदादांना जाम पकडून धरा, त्यांचा आशीर्वाद घ्या, शेखर भाऊंना पकडून धरा आणि या सांगलीचं सोनं करण्याचा तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करा। विरोबाच्या चरणी मी प्रार्थना करतो, मी विरोबाचा भक्त आहे, विरोबा आमचा भोळा आहे, पावला का किती पावो त्याला कळत नाही। आणि डोंगरे साहेब हे शंकराचे भक्त आहे, शंकर हा भोळा आहे, तो एकदा पावला का त्याला हिशोब कळत नाही, तो शिवाजीराव डोंगरे साहेबांचा पावला आहे। आणि त्यामुळं महादेवाच्या चरणी माझी प्रार्थना आहे, विरोबाच्या बाळूमामाच्या चरणी माझी प्रार्थना आहे, ज्योतिबाच्या चरणी माझी प्रार्थना आहे। इथं आलेल्या सगळ्या आया बहिणींचं स्वप्न या परमेश्वरानं पूर्ण करावं, त्यांच्या मुलांच्या बाबतीमध्ये जी स्वप्न माझ्या भगिनींनी बघितली आहेत ती पूर्ण करण्याची शक्ती क्षमता परमेश्वरानं तुम्हाला द्यावी आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माननीय शिवाजी मामा डोंगरे यांच्या पाठीमागे राहू द्या। एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा